बरका मंडली ट्रिपला निघायच्या टाइमाला टायर हेडलाइट टेल लाइट रिफ्लेक्टर्स इंडिकेटर्स वाइपर्स बरोबर काम करतात का नाही ते तपासायचं। हाँ, गाड़ी हमेशा डाव्या बाजूनच चालवायची, सौ रस्त्यावर घाट रस्त्यावर अरुंद रस्त्यावर वळणावर समोरून गाड़ी येत असताना ओव्हरटेक करायचा नाही। घाट उतरताना वेग नेहमी कमी ठेवायचा, दोन वाहनाच्या मध्ये नेहमी सुरक्षित अंतर ठेवायचं, गाडीचा पासिंग एवढाच मालगाडीत असला पाहिजे। गाडी ओव्हरलोड म्हणजे अपघाताला आमंत्रण, गाडीची रस्त्याची खराबी आणि दंडाचा भी भुर्दंड। धोकादायक रसायनाची वाहतूक करताना विशेष काळजी घ्यायची, अवकाळा धूर म्हणजे वायू प्रदूषण आणि ज्यादा इंधन त्यासाठी वेळी सर्व्हिसिंग करायचं। प्रेशर हॉर्न ध्वनी प्रदूषण तर होतच पण बहिरे पण भी येतं। गाडी दुरुस्त करतानी आपण टायर खाली दगड ठेवतो का नाही, मग गाडी दुरुस्त झाल्यानंतर ते दगड उचलून बाजूला टाकायचं काम आपलंच आहे। दांडग्याही श्वासानं वेगानं गाडी चालवायची नाही, अहो अचानक काही बिघडू शकतं, एखादं जनावर आडवं येऊ शकतं किंवा रस्त्यावर अचानक एखादी बंद पडलेली गाडी सुद्धा असू शकते। पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात का नाही, त्यामुळे वाहनांचा वेग नेहमी काबूत ठेवायचा। रातच्या टायमाला डीपर वापरायचा बरं, ज्यादा उजेड पाडणारे लाईट नाही वापरायचे, त्यांनी काय होतं समोरच्या वाहनाला काहीच दिसत नाही आणि अपघात होऊ शकतो। झोप आली असताना वाहन चालवणं अतिशय धोकादायक आहे, खरं म्हणजे रात्री 12 ते पहाटे 5 प्रवास टाळलेलाच बरा, कारण याच टायमाला सगळ्यात जास्त अपघात होतात। एक महत्वाचं, इन्शुरन्स पासिंग परमिट आणि लायसन्स मुदतीत असन तरच विमा कंपनीकडनं भरपाई मिळते। आणि सगळ्यात महत्वाचं, नशापाणी करून गाडी चालवल्यानेच अपघात होतो। घरी आपली कोणतरी वाट पाहतय हे ध्यानात ठेवायचं। कसं? मोटर वाहन नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी। आता चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी नाटिका सादर करणार आहेत। अशी असावी आमची स्कूल बस, अशी असावी आमची स्कूल बस, स्कूल बस ने प्रवास सुरक्षित हा प्रवास, स्कूल बस ने प्रवास सुरक्षित हा प्रवास। या नाटिकेतून आपण काय शिकलो? ड्रायव्हर आणि अटेंडंट यांनी युनिफॉर्म घालावा, बस मध्ये फर्स्ट एड बॉक्स असावा, फायर एक्सटिंग्विशर असावा, इमर्जन्सी डोर्स असावे, अटेंडंट कडे विद्यार्थ्यांची सर्व माहिती असावी, बसच्या बाहेर हात डोकं काढायचं नाही, बस ही आपल्या सोयीसाठी असते, तिचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, खिडक्यांना 4 बार्स असावे, बसला स्पीड गव्हर्नर बसवावं, ड्रायव्हरला 5 वर्षाचा अनुभव असावा। सर्वांची सर्व उत्तर बरोबर। आता सांगा, स्कूल बस ने प्रवास सुरक्षित प्रवास। पालक शिक्षक संघटनांनी शालेय विद्यार्थी वाहतूक धोरणानुसार मान्यता प्राप्त स्कूल बस मधूनच आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं। Mm-hmm.